नमस्कार सात्विक रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत पहा चीज रोल किती छान बनलेले आहेत अगदी हॉटेलसारखे तेलकट तर हे चीज रोल बिलकुल बनलेले नाही तर अशाच पद्धतीने चीज रोल बनवण्यासाठी काय साहित्य आपण घेतले ते, ते पाहूया चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा मी या ठिकाणी तीन बटाटे छान उकडून घेतलेले आहेत आपण बटाटे इथे किसून घेणार आहोत मी या ठिकाणी काही मसालेही वापरलेले आहेत तरी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पहा बटाटे किसूनच घ्यायचे आहे त्यामुळे बाइंडिंग खूप छान येते इथे आपण एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये गाजर वापरणार आहोत ते गाजरही आपण किसूनच घेतलेले आहे हे पहा आता आपल्याला बारीक कट किसलेला बटाटा कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे खूप छान स्वाद येतो हे वडे तेलखेट बिलकुल बनत नाही कारण यामध्ये मी काही गोष्टी वापरलेल्या आहेत तर ब्रेड क्रम्स घरी कसे बनवायचे ते पाहूया मी इथे चार ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत लोखंडी तव्यावरती हे एकदम बिना तेलाचे कडक असे भाजून घेतलेले आहे आणि नंतर मिक्सरला बारीक केलेले आहे तुमच्याकडे जर ब्रेड नसेल तर तुम्ही बटर वापरले तरीही चालेल आता हे पूर्ण मिश्रण यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर घरीच बनवलेली ही पावडर आहे धनाजिरा पावडर कढीपत्ता आणि कसुरी मेथी हे आपण मिक्स करायची आहे त्यानंतर यामध्ये आपण रेड चिली फ्लेक्स ॲड करणार आहे हे आपण घरीच बनवलेले आहेत काश्मीरी मिरचीची ही पावडर आहे आता आपण ह्यामध्ये पोळे वापरणार आहेत ही सिक्रेट गोष्ट आहे पोहे वापरल्यामुळे काय होतं आपले हे ब्रेड चीज रोल एकदम तेलकट नाही होत जर तुम्ही ते ब्रेड वापरला तर ते एकदम चीज रोल आपले तेलकट बनतात एक अर्धा वाटी पोहे मी भिजत ठेवलेले एक दहा मिनटं आणि त्यानंतर हे पोहे आपण यामध्ये मिक्स केलेले आहे चवीनुसार मीठ आता हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने नंतर आपण थोडे हाताने हे छान परत मळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले छान मिक्स झाले पाहिजे हे पहा खूप छान बाइंडिंग आलेले आहे आता याची छान गोल गोल अशी वाटी करायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हे चीज मी ते कट करून ठेवलेले आहे ते यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्हाला हवे असल्यास याचे तुम्ही गोल सर्कलही करू शकता जर तुम्हाला रोल बनवायचे असतील तर रोलही बनवू शकता यामध्ये असे चीज टाकून छान असा बॉल बनवायचा आहे आणि नंतर याचा हाताने रोल बनवून घ्यायचा आहे अगदी छान गोल करायचा आहे या पद्धतीने आपण सर्व रोल आणि बॉल तयार केलेले आहेत हे सर्व एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे या पद्धतीने आपले सोल सर्व रोल बनलेले आहेत आता एका याच्यामध्ये भांड्यामध्ये दोन चमच कॉनफ्लॉवर घ्यायचे आहे तुमच्याकडे जर कॉनफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता त्यामध्ये अगदी कनी कमी पाणी वापरायचं आहे आणि हे पा ह्या पद्धतीने छान मिक्स करायचं आहे आता ह्या रोलला आपण हे ब्रेडचा जे चुरा आहे त्यामध्ये हे रोल मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर ते त्या आपण कॉर्नफ्लॉवरचे जे लिक्विड बनवले आहे त्यामध्ये टाकायचं आहे प्रथम मी सर्व ब्रेड क्रम्स लावून घेत आहे प्रत्येक रोलला या असे वरतून ब्रेड क्रंच लावल्यामुळे एकदम आपले क्रंची ही रोल बनतात अगदी हॉटेलमध्ये भेटतात त्या पद्धतीने हे रोल बनतात हे पहा आता आपण ह्यामध्ये हे मिक्स करायचं आहे खूप वेळ भिजत नाही टाकायचं नाहीतर पूर्ण बाइंडिंग निघतं यायचं अगदी एक सेकंद यामध्ये हे बुडवायचं आहे पहा आपले तेल खूप छान गरम झालेले आहे आता हे तेलामध्ये हे रोल या पद्धतीने सोडायचे आहेत हीट हीटवर आपल्याला हे सर्व रोल तळून घ्यायचे आहेत प्रथम आपण उलटण्याने हे पाहायचे आहे कारण सॉफ्ट असल्यामुळे त्याचा आकार बिघडण्याची शक्यता असते म्हणून उलटण्याच्या सहाय्याने प्रथम हे ह्या पद्धतीने छान परतून भाजून घ्यायचे आहे त्यानंतर पहा ब्राऊन कलर आलेला आहे हे आपले आता रोल्स तयार आहेत तर आपण हे ह्या पद्धतीने आता टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकामध्ये रेसिपी शेअर करा लाईक करणे शेअर करणे सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे तर याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे रोल बनवून घेणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार